सर विद्यार्थी मित्रांनो, गणित इयत्ता 8वी मराठी माध्यम प्रकरण 5वं, मागील व्हिडिओ मध्ये आपण प्रकरण 5व्याचं 1 ते 4 उदाहरणे घेतलेली होती। आता या व्हिडिओ मध्ये उदाहरणे कोणती कोणती आहे? उदाहरण 5, 6, 7, 8 सराव संच 5-2 मध्ये पुढे चालू। सपनाज होम स्कूलिंग चॅनल मधून श्री खोडदे सर आपणास मार्गदर्शन करीत आहे। उदाहरण 5वं, उदाहरण 5वं काय? उदाहरण 5वं आहे 1 से 1 चा घन, कंसात 1 से 1 कंसाचा घन विस्तार करा असं उत्तर आहे। आता मगाच्या सारखंच गणित आहे, 1 से 1 चा घन आपल्याला गुणाकार करून सुद्धा उत्तर काढता येईल, पण विस्तार करण्याची पद्धत वेगळी आहे, म्हणून याचं फोड करायची। फोड अशी करायची की फोड बरोबर 100 अधिक 1 कंसाचा घन असे विस्तार, आणि मग सूत्र वापरायचं, सूत्र a+b कंसाचा घन बरोबर a^3a^2 + 3ab^2 असं आपल्याला मांडणी करून घ्यायची। आता यानंतर याच्या किमती भरायच्या, ए ची किंमत 100 आणि बी ची किंमत 1। मग आता सूत्राप्रमाणे मांडणी करू, ए वर्ग म्हणजे 100 चा घन, ए चा घन म्हणजे 100 चा घन, 3a^2 3 × 100 किंवा 100 × 100 असं मांडून तुम्ही समजून घ्या। गुणिले आणि बी, बीचं काय किंमत आहे? 1 + 3 × 100, ए ची किंमत 100 × 1 × 1 b^2 म्हणजे 1^2 + b^3 1 चा घन। मग आता बघा, 100 चा घन उत्तर काय येतं? 100 चा घन 1, 2, 3, 4, 5, 6 घनमध्ये 2 शून्य, ह्या 100 वर 2 शून्य आहेत, मग घनामध्ये 3, 6 शून्य होतात, शून्यांची तिप्पट होते, मग उत्तर 1,000,000 येतं। मग 3 × 100 × 100 300 × 100 30,000 × 1 म्हणजे 30,000। आता ह्या पदाचा गुणाकार याचा झाला। आता बघा, 3 × 100 = 300 × 1 × 1 300 × 1 = 300 × 1 300 × 1 300 उत्तरात बदल होत नाही। 1 चा घन 1 चा घन 1। मग आता यांची बेरीज करायची आपल्याला। बेरीज करण्यासाठी आपल्याला बेरीज उभी कर आडवी करता येते का बघा, नाही तर सरळ उभी करा। 1, 2, 3, 4, 5, 6 + 30,000 1, 2, 3, 4 बरोबर 300 + 1 1, 0, 3, 0, 3, 10 103 म्हणजे किंवा 1,30,301 हे उत्तर आपलं बरोबर आहे, कळलं? आता आपण पुढचं गणित घेऊया। गणित नंबर चार काय आहे बघा। हे 5वं गणित होतं, हे 6वं गणित हे, लक्षात घ्या, हे 5वं, हे आता म्हणजे उदाहरण पुढच्या व्हिडिओमध्ये, मागे 4 झाली, हे 5वं आलं, हे 6वं घेऊ आपण। 6वं गणित काय सांगते आपल्याला? 1 × 1 = 1 × 1 × 1 अपूर्णांकी असलं तरी, अपरिमेय संख्या असली तरी घाबरायचं नाही, मग ह्याला विस्तार करा। सूत्राचा आधार घ्यायचा, आपल्या सूत्राप्रमाणे चालत राहायचं। सूत्र काय आपलं?
ए अधिक बी कंसाचा घन बरोबर ए घन अधिक 3 ए वर्ग बी अधिक 3 ए बी वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन असं सूत्र आहे. ह्याच्या किमती इथं बसवायच्या. एक्सची किंमत म्हणजे एचा घन म्हणजे एक्सचा घन, म्हणून एक्स घन अधिक 3 गुणिले एचा वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग, एक्स गुणिले एक्स, लक्षात घ्या मी असं फोडून मुद्दा मांडला आपल्याला. एक्स गुणिले एक्स हा गुणिले चिन्ह आहे, इथंही गुणिले चिन्ह आहे, एक्स गुणिले एक्स मांडले आपण. आता शेवटचं पद आहे गुणिले बी 1 अपाउंड एक्स. आता हे झालं पहिल्या पदाची फोड. नंतर अधिक 3 एक्स गुणिले दुसरं पद चा वर्ग 1 अपाउंड एक्स गुणिले 1 अपाउंड एक्स अधिक दुसऱ्या पदाचा घन 1 चा घन आणि 1 चा घन. ही झाली मांडणी फोड त्याची. इथपर्यंत कळलं? आता समजून घ्या, थोडंसं सावध गणित गुणाकार करायचा. या ठिकाणी 1 घन येतं आहे, ह्याला काय अडचण नाही. अधिक 3 गुणिले 1 गुणिले 1 मग 3 एक्स वर्ग होतं आहे, आणि पण याला 1ने भागलं आहे म्हणून हा 1 या 1ला मारतो, हा 1 या 1ला कापतो किंवा भागतो. आणि मग राहिलं काय? राहिलं आपलं राहिलं इथे 3 एक्स, 3 एक्स राहतं. अधिक बघा 3 गुणिले 1 मग 3 एक्स अधिक 3 गुणिले 1 गुणिले 1 अपाउंड एक्स गुणिले 1 अपाउंड एक्स. तर आता या ठिकाणी सुद्धा तसंच होतं आहे, हा 1 या 1ला भागतो बरोबर, हा 1 या 1ला भागतो. मग आता राहिलं काय? ती अंशस्थानी 3 गुणिले 1, 3 एक 3 एक 3 आणि खाली 1 म्हणून 3 अपाउंड 3 एक्स अपाउंड 3 एक्स बघा 3 गुणिले 3 गुणिले ही तर 1 नाही येणार, 3 गुणिले 1 3 गुणिले 1 आणि खाली 1 एक्स. समजून घ्या इथं थोडा गोंधळ होतो आहे. 3 गुणिले 1 गुणिले 1 म्हणजे 3च, आणि त्याच्या छेदस्थानी 1 आहे. अधिक 1 1चा घन 1च आणि 1चा घन 1. हे याचं उत्तर. उत्तर काय तयार झालं त्याचं? उत्तर काय तयार झालं बघा, 1 घन अधिक 3 एक्स अधिक 3 अपाउंड एक्स अधिक 1 अपाउंड एक्स घन, अशा पद्धतीचं उत्तर तयार होते. आता उदाहरण पुढचं आपण घेऊया. काय उदाहरण पुढचं? सहावं झालं सातवं गणित. सातवं गणित काय बघा, गणित नंबर 7 कंसामध्ये 2m अधिक 2m अधिक 1 अपॉन 5 1 अपॉन 5 कंसाचा घन. 2m अधिक 1 अपॉन 5 कंसाचा घन असा विस्तार करा म्हटलंय. विस्तार करा. सूत्र काय वापरायचं आपण? ए अधिक बी कंसाचा घन बरोबर ए घन अधिक 2 3 ए वर्ग बी अधिक 3 ए बी वर्ग अधिक बी घन, हे सूत्र वापरायचं. याची किमती घालायची आपण. आता बरोबर 2m म्हणजे 2m 2 गुणिले 2m गुणिले 2m गुणिले 2m
ही याची फोड झाली, ये पहिल्या पदाची, अधिक तीन गुणिले दोन यम गुणिले दोन यम, तीन गुणिले दोन यम बरोबर, त्याचं फोड केलेली ए वर्ग म्हणजे दोन यम गुणिले दोन यम, अधिक बी गुणिले बीचं काय आहे एक छेद पाच, आता ही एक फोड झाली, आता याची फोड आपण विचारात घेऊ, ही झाली, ही झाली, आता ह्याची तीन गुणिले दोन यम गुणिले एक छेद पाच गुणिले एक छेद पाच, आणि अधिक काय शेवटचं पद एक छेद पाचचा घन, असं याची मांडणी आहे, थोडं समजून घ्या. मग आता दोन गुणिले दोन गुणिले दोन आठ यम घन, याचं उत्तर काय येईल आठ यम घन बरोबर. आता अधिक हे स गुणक आहे, त्यांचा गुणाकार करू आपण, तीन दोन सहा दोन बारा, बारा यम वर्ग, आणि त्याला एक पंचमांशनी गुणायचं आहे म्हणजे मग तो खाली ठेवा, पाच खाली ठेवा, बारा यम वर्गाला एकने गुणलं तर बारा यम वर्गच येते, त्याला भागिले पाच, म्हणजे ही त्याची मांडणी अशी होते. अधिक लक्षात आलं तुमच्या, तीन गुणले दोन यम गुणले दोन यम गुणले एक पंचमांश म्हणजे तीन चौक बारा यम वर्ग भागिले पाच, तसा येतो. आता इथं सुद्धा तसंच आहे, तीन गुणले दोन यम, तीन दोन सहा यम गुणले एक पंचमांश गुणले एक पंचमांश म्हणजे सहा यम गुणले एक पंचमांश गुणले एक पंचमांश म्हणजे सहा यम भागिले, आता हे भागिले आहेत म्हणून पंचवीस खाली येईल, पाचा पाचा पंचवीस, अधिक तिसऱ्या पदाचा दुसऱ्या पदाचा घन, घन म्हणजे एकचा घन एकच आणि पाचचा घन एकशे पंचवीस, हे याचं उत्तर कळलं. अशा पद्धतीनं आपल्याला हे गणित सोडवता येतं. पुढलं गणित, गणित आठवं, गणित आठवं काय आहे बघा, तसंच गणित आहे, पाच एकांशात पाच एक्स भागिले वाय अधिक वाय भागिले पाच एक्स कंसाचा घन, विस्तार करा, विस्तार करा असं आहे सूत्र, आपलं तेच सूत्र तेच आहे, ए अधिक बी कंसाचा घन बरोबर ए घन अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग अधिक बीचा घन. आता ह्या सूत्राच्या मांडणीनुसार संख्या भरायच्या, बाकी काही करायचं नाही. आता बघा, पहिलं एचा घन म्हणजे पाच एक्स पाच एक्स पाच एक्स म्हणजे पाचा पाचा पंचवीस एकशे पंचवीस पंच पाच सव्वाशे एक्स घन आणि वाय घन, हे याचं पहिल्या पदाची किंमत बसवल्यानंतरचं उत्तर. अधिक तीन गुणिले एचा पाच एक एचा वर्ग म्हणजे पाच एक्सचा वर्ग म्हणजे पंचवीस एक्स वर्ग आणि खाली वाय वर्ग बरोबर आहे, खालचं पण घ्यायचं लगेच. अधिक आपलं गुणिले बीच बी बी हे दुसरं पद आहे, दुसरं पद काय वाय छेद पाच एक्स बरोबर, वाय छेद पाच एक्स असं हे दुसरं पद आहे, मग ते मांडून घ्यायचं. आणि मग आता आता पुढचं त्याच्या पुढचं आपण विस्तार करून घेऊ, त्याची उत्तर मांडू. आता बघा इथे काय, अधिक तीन बरोबर तीन गुणिले पाच एक्स ये एकदाचे खाली वाय आहे गुणिले बीचा वर्ग आहे म्हणजे वाय छेद
पाच एक्स गुणिले वाय छेद पाच एक्स अधिक बीचा घन आहे वाय घन पाचचा घन 125 एक्स घन। आता बघा इथे एक थोडंसं समजून घ्या, या ठिकाणी थोडं 125 एक्स घन आणि वाय घन इथपर्यंत हे पहिलं पद कळलं तुम्हाला। इथं आपण जरी थोडी फोड करू, आपण 3 गुणिले 25 x² म्हणजे 5 गुणिले x गुणिले 5 x आणि वाय वाय असं गुणिले वाय 5 x हे असं मी मुद्दाम का केलंय तर आपल्याला भाग द्यायचे, भाग देण्यासाठी ते तसं केलेलं आहे। आता ह्या 5 x ने ह्या 5 x ला भाग जातो, ह्या वायने ह्या वायला भाग जातो, हे उडतात, मग खाली राहतं काय 3 5 15 x राहतात, म्हणून 3 5 15 x खाली वाय राहतात आणि 125 घन एक्स घन आणि वाय घन हे दोन पदांचा आपल्याला संबंध कळला। आता या ठिकाणी अधिक इथं सुद्धा तसंच आहे, 5 × y 5 x / y y / 5 x तर या ठिकाणी हा 5 x या 5 x ला भागतो, हा वाय या वायला भागतो, मग राहिलं काय खाली 3 3 y 3 y आपलं खाली काय राहिलं, मग 3 आणि हे वाय 3 y आणि खाली 5 x 3 y कळलं तुम्हाला, 3 आणि वाय ही काटलेले आणि खाली 5 x राहिलेले अधिक आता ह्या वायचा घन आणि 125 x² अशा पद्धतीनं हे उत्तरच आहे त्याचं, लक्षात आलं का की त्याचं उत्तरच आहे। आणि मग पाच मग शेवटी उत्तर काय येतं बघायचं, 125 x³ / y बरोबर, 125 x³ / y घन। आता त्यानंतर 15 x अधिक 3 5 15 x अधिक 3 y 3 y आणि खाली 5 x अधिक वाय घन आणि खाली 125 x³ 125 x³। मित्रहो थोडंसं क्लिष्ट आहे समजून घ्यायला, पण जर तुम्ही विचारपूर्वक जर ह्या सूत्राचा वापर केला तर हे अवघड नाही, सूत्राच्या प्रत्येक अक्षरावर किमती भरायच्या आणि त्या पद्धतीनं ते सोडवायचं, असं जर सोडवलं तर हे उदाहरण सहज सुटतं, पण त्यासाठी सरावाची गरज आहे। धन्यवाद मित्रांनो, आता पुढील व्हिडिओमध्ये आपण सूत्र ए अधिक बी कंसाचा घन शिकलोय, पुढील व्हिडिओमध्ये ए वजा बी कंसाचा घन याविषयी माहिती जाणून घेऊया। धन्यवाद।